मी म्हणजे सावित्री इको आणि ऑर्केस्ट्रा रॉक आता मी जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले की समर्थन करून जय साईलेंस साईलेंस छत्रपती शिवाजी महाराज की जय आवाज परत एकदा एक मिनिट हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल अधिरा कॉर्नर विथ मेहंदी. तर इथे आम्ही निघालेलो आहोत महाबळेश्वरला जाण्यासाठी. सकाळचे वाजले साडेपाच, म्हणजे जवळपास पावणे सहाला आम्ही निघालो घरून. तर तुम्ही बघू शकता रस्त्यावर सकाळची सुद्धा किती गर्दी होती. कंपनीत जाणारे मुलं मुली त्यांची खूप गर्दी होती, कंपनीच्या बसेस वगैरे होत्या. सो थोडासा शूट केलेला आहे सकाळचा व्हिडिओ, नंतर पुढे दिसेल असं मला. मला जे जे शूट करता येईल ते मी शूट केलेलं आहे बघू शकला. सो इथे जवळपास वाजलेले होते साडेसात, तर महाबळेश्वरच्या जवळपास पोहोचलो होतो आम्ही. आणि इथे पुढे जायच्या आधीच आम्ही एक हॉटेलमध्ये थांबलो होतो नाश्त्यासाठी. नाश्ता वगैरे केला आणि परत गेलो. आणि इथे बघा धीरा मस्त निवांत सकाळी घरून निघाल्यापासून झोपली होती, कारण तिची रात्रभर झोप झालीच नाही त्यामुळे ती खूप झोपली होती. आणि इथे बघू शकता खूप मोठे मोठे पहाड होते आणि खाई पण होत्या. मी तर फर्स्ट टाईमच गेलेली आहे, तुम्ही जर गेले नसेल तर एकदा नक्की जाऊन बघा, खूप छान आहे. आणि हो स्ट्रॉबेरी खूप फेमस आहे, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी फेमस आहे म्हणून. आदिराला बरं पण नव्हतं, तिने उलट्या केल्या होत्या त्यामुळे मला जास्ती काही शूट करता आलं नाही, कारण तिला सारखं पकडून ठेवावं लागत होतं. एका हातात कॅमेरा आणि एका हातात अधीरा असं जमत नव्हतं, त्यामुळे जेवढं जमलं तेवढं शूट केलेलं आहे मी. तर इथून बघू शकता रस्ता खूप डेंजर होता, एकदम आडीमोडीच होता रस्ता. पुढे तुम्हाला दिसेलच. आणि आम्ही वन डे ट्रिप केली होती, वन डे रिटर्न ट्रिप केली होती. क्रिसमसच्या दिवशी गेलो होतो आम्ही. आणि व्हिडिओ मी लेट टाकत आहे, लेट एडिट करत आहे, कारण मला वेळच मिळालेला नाही अजिबात व्हिडिओ एडिट करायला. सो इथे बघा पोहोचलेलो आहो आपण महाबळेश्वरला. सो हा पहिला पॉईंट आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान व्ह्यू होता. आणि सकाळी सकाळी जर आले तर खूप छान व्ह्यू दिसतो, आणि दुपारच्या नंतर आले तर व्ह्यू एवढं काही दिसणार नाही पण बऱ्यापैकी छान दिसत होतं. सो आम्ही आलो होतो 10:30 जवळपास, कारण आम्हाला नाश्ता वगैरे करतपर्यंत खूप लेट झालं होतं. आणि आमच्याकडे सगळे छोटे छोटे मुलं होते त्यामुळे त्यांच्याच याच्यात खूप उशीर गेला, सगळ्यांनी उलट्या केल्या रस्त्यात त्यामुळे थोडा उशीर झाला. तर तुला दाखवते मी इथून पुढे काय काय बघायला मिळेल ते जे जे बघायला मिळेल ते दाखवते तुम्हाला. सो चला, तर हा होता पहिला पॉईंट. आणि इथे फोटोज तर खूप छान क्लिक केल्या तुम्ही बघू शकता, पूर्ण धुके दिसत होते आणि पूर्ण आतमध्ये खाली खाई होती, मोबाईल जरी पडलं तरी भेटायचं नाही. सो
सो बघू शकता खूप सगळेजण निवांत मस्त एन्जॉय करत होते. आणि इथे आहे अदिरा कशी पकडून उभी आहे बघा. आणि तोंडात आहे चॉकलेट. बिस्किट आहे, बिस्किट ओरिओ बिस्किट. तिला तिथेच उभे राहायचं होतं. जास्ती वेळ थांबलो नाही आम्ही इथे, मी थोडंसं शूट केलं आणि परत निघालो आम्ही दुसऱ्या पॉईंटला. तर इथे निघालो आहे दुसऱ्या पॉईंटला. बघू शकता तुम्ही खूप अगदी छान दिसत होतं. कोणी जर गेले नसतील तर एकदा नक्की जाऊन बघा महाबळेश्वरला. खूप छान आहे, वन डे रिटर्न ट्रिप पण होऊ शकते. आणि कुठेच थांबलेलो वगैरे नाही. तर हा होता दुसरा पॉइंट. किती खात समुद्र समोर. आता अशी उंची बघा, आता आपण तिथं पहिला टर्न, हा दुसरा टर्न, तिसरा टर्न आहे. असं करत करत पाच टर्न असे टप्पे. आपली गाडी तिथं उभी आहे. म्हणजे तिथून तुम्हाला म्हणलं 1.5 किलोमीटर जायचं, 1.5 किलोमीटर जायचं. आता असे करत करत त्या व्हायला आपण वरती येणार. समोर बघितलं चार पॉईंट आपण बघितले. सावित्री, इको आणि वर कॅस्टर रॉक. आता मी जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले की समोर तुमचं जेवण सायलेन्स. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज परत एकदा. एक मिनिट सगळ्यात जोरात जरा एकदम जोरात म्हणा ना. हा प्रेशर देतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पाय खूप दुखले होते, पायऱ्यासारख्याच पायऱ्या चढून आणि उतरून. सो त्यामुळे आम्ही इथे आतमध्ये वगैरे गेलो नाही. हा आहे एलिफंटा पॉइंट, इथून बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर गेलो आम्ही मॅप्रो गार्डनला. तिथे मॅप्रो गार्डनला परत नाश्ता वगैरे केला आणि फोटोज वगैरे क्लिक केले. त्यातला हा शूट आहे. सो तुम्ही बघू शकता खूप छान आहे मॅप्रो गार्डन. आणि तिथे स्ट्रॉबेरीचे खूप सारे फार्मसुद्धा आहेत. तर ते फार्मसुद्धा तुम्ही बघू शकता. ते बघा कलर कलरच्या फिश होत्या. आणि इथून सुरू होत आहे हा मॅप्रो गार्डन. आणि ते एक ज्यूस वगैरे मिळतात, चॉकलेट्स वगैरे मिळतात, तसं एक मॉल पण होतं. त्याचं मी शूट घेतलेलं नाही आहे. तर इथे बघू शकता हा गार्डन आहे, खूप छान होता गार्डन. फोटोज क्लिक करायसाठी तर खूप अगदी छान आहे. आणि ते सगळेजण फोटोज क्लिक करत होते.
दिसतात ग्रीन कलरचे, तिथे स्ट्रॉबेरीज, स्ट्रॉबेरीजचे झाडे वगैरे होते. तिथे पण जाणार आहे पुढे मी तुम्हाला दाखवेलच. तर इथे होती क्रिसमस ट्री, कारण फ्लावर पण खूप छान छान होते. इथे आहेत बघा स्ट्रॉबेरीचे झाडे, आणि बघा स्ट्रॉबेरी किती लागले आहेत, लाल कलरच्या दिसत आहेत. जे लाल कलरच्या आहेत त्या सगळ्या स्ट्रॉबेरी आहेत. तिथे आतमध्ये नाही जाऊ देत होते. आणि इथे छोटे छोटे हे जे लावलेले आहेत तिथे स्ट्रॉबेरी विकत होते. एकदम फ्रेश तोडलेल्या स्ट्रॉबेरी मिळत होत्या, जास्त महाग नव्हत्याच, 300 रुपये किलो होत्या. आणि इथे जुनं महाबळेश्वर मंदिर आहे, तिथे आम्ही गेलो. आणि तिथून येताना तिथे एक मोठी अशी दुकान आहे. तर इथे बघा खूप छान छान असे छोटे भांडे, मोठे भांडे, सगळ्याच गोष्टी होत्या. सो त्याचा पण एक थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. भांडे खूप छान छान होते. जर तुम्ही गेलात तर नक्की भेट द्या. आणि लहान मुलांच्या खेळण्यांचे पण होते. आणि तुम्ही जे देवघरात वगैरे वापरता, जे वापरता येतील आपल्याला किंवा आपल्यासाठीसुद्धा होत्या त्या चमचे. पण थोड्या वस्तू त्यांच्या रेंज थोड्या हॅवी होत्या. तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्की घ्या. आणि इथे बघा लाकडी अशा बँगल्ससुद्धा होत्या. हे बघा इथे आहेत गल्ले, जे आता आपण पैसे वगैरे ठेवतो ते. हा आहे मेणबत्तीचा स्टँड, खूपच छान छान होते. हा की होल्डर आहे, मी माझ्या बहिणीला घे म्हणत होते घरच्यासाठी. वेलकम मला खूप छान दिसत होतं. सो तुम्हाला महाबळेश्वरचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे भरपूर व्हिडिओ येतीलच. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी एवढे दिवस गॅप घेतला आणि थोडं फिरणं पण झालं, त्यामुळे थोडीशी तब्येत बरी नव्हती. सो पुढे व्हिडिओ येतील तर तुम्ही बघू शकता एकदा नक्की. आणि जाऊन बघा महाबळेश्वरला, इथे बघा अधीरा खूप मज्जा घेत होती.